मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे तो बॉम्ब म्हणजे टोमडे बॉम्ब कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं पांडवांनी नाही पण या ठिकाणी जे मुद्दे आम्ही मांडले होते त्यातल्या एकाही मुद्द्याला या ठिकाणी उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच उत्तर नाही यशवंत जाधवांनी चोवीस महिन्यात छत्तीस प्रॉपर्टी कशा कमावल्या याच उत्तर आलं नाही एकोणतीस कोटी रुपयाच्या टॅप खरेदीचं उत्तर नाही सॉल्ट पॅनच्या जागेवर थीम पार्क याच उत्तर नाही बिल्डरच्या लाभासाठी उद्यानाचं आरक्षण बदललं त्याचं उत्तर नाही मराठी शाळा बंद झाल्या त्याबद्दल आपण सांगितलं नाही तीनशे शहाऐंशी कोटी रुपये बंद शाळांवर सफाईचे खर्च केले याबद्दल आपण बोललो नाही कोरोनामध्ये सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वात जास्त मोती झाल्या याबद्दल आपण बोललो नाही मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात मग कोण शिखंडी आहे अरे शिखंडीला पुढे करणारी ही अवलाद आहे समोर लढणारे लोक आहोत आम्ही समोर लढणारे लोक प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं सा नाव सांगणारे आम्ही आहोत कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं पांडवांनी नाही पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही अध्यक्ष मोरे आम्ही घाबरत नाही कारण आमच्याकरता पथका अंतिम लक्ष्य नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना माझं तर मत असं आहे की आता युक्रेन आणि रशियाच युद्ध चाललेलं आहे आणि ते युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे नॅटो राष्ट्रांची मदत मागतात लढण्याकरता त्यांनी नाटो राष्ट्रांची मदत मागण्याच्याऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती जास्त बरं झालं असतं कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे तो बॉम्ब म्हणजे टोंबडे बॉम्ब <laughs> अध्यक्ष मोदय टोंबड्यांच्या व्यतिरिक्त काय आहे हे अरण्य रुदयन होतं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे राज पर पहरा है जखम बहुत गहरा है लगता है बडी चोट खाई है दर्द बातें जबान पर आई है अशा प्रकारची अवस्था होती तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका कोण करते महाराष्ट्रावर टीका तुम्ही पहिल्यांदा हे मनात ना हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून महबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार म्हणून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आय एस आय ला दाखवलं सरकार बनू शकत पण त्यात राहिलो नाही ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली लात तर आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरचं उत्तर तुम्हीच दिलं उपयोग काय झाला ऐश्वर प्राप्त झाले आम्ही त्याच्यावर सांगू शकतो ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती स्नेही एक लाभे उपयोग काय झाला श्वास आले सगळीकडे सुबत्ता स्वातंत्र्य फक्त उरले उपयोग काय झाला केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या शांतीनं प्राप्त होता उपयोग काय झाला भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्कचं भाषण झालं